आजही 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। एखादं जहाज वरून पेटावं आणि खालून फुटावं तशीच काहीशी अवस्था कदाचित राष्ट्रवादीची झाली आहे। अर्थात त्यातून ते बाहेर येतील यात मला काहीही शंका वाटत नाहीये, पण एकीकडे अन्याय होत असल्याच्या भावनेतून शरद पवार यांनी घातलेला नाराजीचा सूर आणि दुसरीकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सातत्यानं होणारे भ्रष्टाचाराचे आरोप। राष्ट्रवादीच्या नेत्यांवर होणाऱ्या आरोपांमध्ये आता आघाडी घेतली आहे ती छगन भुजबळ यांच्या सार्वजनिक बांधकाम खात्यानं। दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला। त्याबद्दल त्यांनी कॅगकडे आज दिल्लीत तक्रारी नोंदवली। या घोटाळ्याविरोधात त्यांनी कॅगकडे धाव घेतल्यानंतर अर्थातच या प्रकरणाचं गांभीर्य वाढलेलं आहे, म्हणूनच आज आम्ही या प्रकरणावर चर्चा करणार आहोत। या घोटाळ्याची नेमकी व्याप्ती काय, छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी यामुळे अडचणीत येऊ शकतात का, आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या सहकार्याच्या राजकारणाची याला पार्श्वभूमी आहे का, यासारख्या प्रश्नांचा सडेतोड वेध घेऊयात महाराष्ट्र सदन कोण सदन या आजच्या खास कार्यक्रमात। महाराष्ट्र सदन कोण सदन या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या समोर आपल्या सोबत नामवंत आहेत, त्यांची ओळख मी आपल्याला करून देणारच आहे, पण त्याआधी या विषयावरचा एक रिपोर्ट पाहूया। महाराष्ट्र सदनाच्या कंत्राटात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप आणि त्यानंतर या गैरव्यवहाराची समोर येऊ लागलेली कागदपत्र यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ चांगलेच अडचणीत सापडलेत। महाराष्ट्र सदनाच्या पुनर्बांधणीचं काम KS चमणकर यांना देण्यात आलं होतं। त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून भुजबळांच्या गोतावळ्यातील ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडला हे काम दिलं। त्यासाठी ओरिजिन लिमिटेडला 6.5 कोटी रुपये अदा केले। ओरिजिन इन्फ्राकडून पुन्हा भुजबळांच्याच गोतावळ्यातील इदिन फर्निचर या कंपनीला फर्निचरचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं। शेफाली समीर भुजबळ आणि विशाखा पंकज भुजबळ या भुजबळांच्या 2 सुना संचालक असलेल्या कंपनीला 74 लाख रुपये देण्यात आले। त्याचबरोबर निश इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ संचालक असलेल्या कंपनीलाही कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं। त्यापोटी निश इन्फ्राला 13.5 कोटी रुपये प्राप्त झाले असा आरोप आहे। महाराष्ट्र सदनात केलेल्या 100 कोटींच्या घोटाळ्याचे पैसे भुजबळांनी आपला जावई आणि मुलगा यांच्या परवेश कन्स्ट्रक्शन कंपनीत गुंतवल्याचा आरोपही सोमय यांनी केलाय। आमदार पंकज भुजबळ आणि खासदार समीर भुजबळ यांच्या मालकीच्या या कंपनीनं शेअर्स विकून तब्बल 9,800% नफा कमावला। या फर्मनं 100 रुपयांचा शेअर 9,900 रुपयांना विकला। 2009 ते 2011 या 2 वर्षात कंपनीनं 65,000 शेअर्स विकून 65 कोटींचं भांडवल उभं केलं। त्यानंतर गेल्या वर्षभरात 11 लहान संस्थांना कंपनीनं 39,930 शेअर्स विकले। यातून 40 कोटींची उभारणी झाली असा आरोप सोमय यांनी केलाय। भुजबळांचा आणि त्यांचा मित्र परिवारांच्या 100 कंपन्या माझ्याकडे आलेल्या आहेत, 300 कंपन्यांपर्यंत जाणार आहेत, 1,000 कोटीचा भ्रष्टाचार आहेत आणि हा भ्रष्टाचार आम्ही शेवटपर्यंत नेऊन हा जो भ्रष्टाचाराचा पैसा भुजबळांच्या कंपन्यांमध्ये गेलेला आहे त्याच्या द्वारा त्यांनी फॉरेन मध्ये खाणी घेतल्या, सिंगापूरमध्ये बँक अकाउंट उघडल्या, हा सगळा पैसा महाराष्ट्राच्या जनतेच्या तिजोरीत जमा केल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही। महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात कुठलाही घोटाळा झाला नसल्याचा दावा भुजबळ करत असले तरी या घोटाळ्याच्या समोर येत असलेल्या पुराव्यांमुळे भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे। झी 24 तासासाठी ब्युरो रिपोर्ट। हा विषय अतिशय गंभीर आहे। छगन भुजबळ आणि त्यांचं सार्वजनिक बांधकाम खातं चर्चेत आलेलं आहे, त्यांच्यावर आरोप केलेले आहेत ते भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी। माध्यमांनी अजून या विषयावर कुठल्याही प्रकारचा आरोप केलेला नाही आहे, ते केवळ झालेले आरोप सांगतायत, हे यातलं अतिशय महत्त्वाचं विधान आहे। या विषयावर आपल्याकडे चर्चा करण्यासाठी आहेत काँग्रेसचे प्रवक्ते महादेव शेलार, या सगळ्या घटनांचा वेध घेणारे आमचे राजकीय प्रतिनिधी दीपक भातुसे, त्याचबरोबर आहेत आपल्यासोबत भाजपचे गिरीश महाजन
आणि पुण्याच्या स्टुडिओमध्ये आहेत राजकीय विश्लेषक सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी. चर्चेला सुरुवात करण्या अगोदर मी सर्वप्रथम जातो गिरीश महाजन यांच्याकडे. गिरीशजी मला सांगा, काय नेमके भारतीय जनता पक्षाचे आरोप आहेत? नाही, या प्रकरणामध्ये खूप मोठा घोटाळा आहे. त्याच्यामध्ये या महाराष्ट्र सदनचं बांधकामाचं जे काम त्यांना दिलेलं आहे त्याचे ठेकेदार आहेत श्री चमनकर. त्या चमनकरांजवळ SRAचं एक काम होतं आणि SRAच्या या कामाच्या बाजूला आज RTOचा असलेला एक राखीव प्लॉट जो होता शासनाचा, तो त्या ठिकाणी जो 4,00,000 square foot 3,96,000 square foot प्लॉट होता, हा प्लॉट कुठलीही निविदा न काढता यांना चमनकरांना देण्यात आला आणि त्याच्या बदल्यामध्ये यांनी या ठिकाणी महाराष्ट्र सदन हायमाऊंट हे बांधावं असं त्या ठिकाणी ठरलं. याची किंमत सर्व 100 कोटी रुपये होते. आज याची जर सर्व क्षेत्रफळ काढलं तर जो 4,00,000 square feet याचं हे सगळं क्षेत्रफळ आहे आणि त्याच्यात TDRFSI म्हणून जो 20,00,000 square foot क्षेत्रफळ हे त्यांना विक्रीसाठी त्या ठिकाणी मिळतं आहे. या 20 लाख क्षेत्रफळाची अंधेरीसारख्या ठिकाणी किंमत 20,000 रुपये भाव जर पकडली तर खूप मोठी रक्कम, म्हणजे जो 4,000 कोटी रक्कम यातून त्यांना मिळणार आहे. आणि या ठिकाणी असं कुठलंही टेंडर न काढता जवळजवळ 3,09,00,000 कोटी म्हणजे 4,000 कोटी रुपये यातून त्यांना त्या ठिकाणी या विक्रीतून त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे. आणि या ठिकाणी 100 कोटीच्या कामाच्या बद्दल त्यांनी जवळजवळ हे 4,000 कोटीचं काम करायचं आणि बिल्टअप एरिया जर पुन्हा त्या ठिकाणी झाला तर 300-350 कोटी म्हणजे जवळपास 3,500 कोटी रुपयाचा नफा त्यांना या 400 कोटीच्या अगेन्स्टमध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजे खूप मोठा घोटाळा या कामामध्ये आहे. वरकरणी जरी एक काम 100 कोटीचं वाटत असलं तरी पण सर्व सेलबेल क्षेत्रफळ आपण जर बघितलं, त्याचा FSI टीडर आपण बघितला तर जो जो 4,000 कोटी रुपयाचा हा घोटाळा आहे. आणि एवढंच नव्हे तर या ठिकाणी भुजबळांनी ही जी कामं दिलेली आहेत ती सुद्धा स्वतःच्या नातेवाईकांना दिलेली आहेत. स्वतःच्या सुनेची कंपनी आहे, स्वतःच्या त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करणारे शिक्षण संस्थेत काम करणारे जे त्यांचे नोकर आहेत कर्मचारी आहेत. गिरीश महाजन मला तुम्हाला इथे थांबवून एक प्रश्न विचारायचा आहे. ही कामं सार्वजनिक बांधकाम खात्यानं दिलेली नसून BOT तत्वावर काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीने दिलेली आहेत. गिरीश महाजन मला सांगा, ही कामं ही कंत्राटदार कंपनी दिलेली आहेत, सार्वजनिक बांधकाम खात्यानं दिलेली नाहीत, तरी सुद्धा आपले आरोप कायम आहेत? हो, हे जी सर्व कामं आहेत ही सर्व BOTचं काम भुजबळांच्या खात्याच्या अंतर्गतच येतं आणि त्यांनीच ही कामं दिलेली आहे. आणि म्हणून ते वारंवार सांगतायत की मी त्याच्यामध्ये माझा काही संबंध नाही. आता त्यांनी हाऊसमध्ये, मी आता हाऊसमधून आलो, त्यांनी सांगितलं की मग माझ्या मुलांनी उद्योगधंदे करायचे नाही का, त्यांनी कामं धंदे करायचे नाही का, माझ्या सुनेने कामं धंदे करायचे नाही का, इतर पुढाऱ्यांचे मुलं कामं धंदे करत नाहीत का, म्हणजे त्यांनाही मान्य आहे. परंतु त्यांनी कुठलंही टेंडर न काढता झी 24 तास एक पाऊल पुढे.